कुरुंदवाडमध्ये जुगार अड्ड्यावर येथील पाण्याच्या जवळ असलेल्या घरात अवैधरित्या तीन पाणी जुगार खेळताना जुगार चालक राजेंद्र देवराज साळुंखे याच्यासह नऊ जणांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम नऊ सह। हजार रुपयांसह सहा मोबाईल संच व एक मोटरसायकल असा एकूण ऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कुरुंदवाड पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जुगार चालक साळुंखे हा आपल्या घरात अवैधरित्या तीन पाणी जुगाराचा खेळ घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दुपारी छापा टाकला असता जुगार खेळणारे गौस मोहम्मद इब्राहिम बारगीर सुरेश अप्पासो बिडगे बाबू गौस शिकलगार चंद्रकांत बाबुराव सटाले रवींद्र किस वासुदकर समीर अब्दुल मुल्ला विजय दशरथ गवळी जब्बेर सलीम मॉमिन यांच्यासह जुगारचालक साळुंखे याला ताब्यात घेतले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत केडब्ल्यू न्यूज कोरोनबा